नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अक्षर भारती इयत्ता 9वी या पुस्तकातील संतवाणी या कवितेतील संतकृपा झाली हा अभंग शिकूया। या अभंगाच्या कवयित्री आहेत संत बहिणाबाई। मागच्या तासाला आपण संतकृपा झाली या अभंगाचा भावार्थ जाणून घेतला। आजच्या तासाला आपण या अभंगावरील स्वाध्याय समजून घेऊया, जाणून घेऊया। तर त्यापूर्वी मागच्या तासाला आपण या अभंगाचा जो भावार्थ समजून घेतला त्याची एकदा पुन्हा उजळणी घेऊ आणि त्यानंतर या कवितेवरील स्वाध्याय समजून घेऊ। संत कृपा झाली। संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदाय रूपी मंदिराची उभारणी कशी व कोणी केली या संदर्भामध्ये सांगत असताना हा अभंग लिहिलेला आहे। त्यांनी वारकरी संप्रदायाला एका मंदिराचे प्रतीक मानले, एक रूपक योजले, देवालयाचे इमारतीचे प्रतीक योजून त्यांनी या वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या उभारणीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांचा मोलाचा वाटा आहे असे बहिणाबाई या अभंगामध्ये म्हणतात। सर्वप्रथम बहिणाबाईंनी या वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली हे सांगितलेले आहे। बहिणाबाई म्हणतात की संत ज्ञानेश्वर महाराजांनी या वारकरी संप्रदायाची स्थापना केली आणि हे सांगण्यासाठी बहिणाबाई म्हणतात की संत ज्ञानेश्वर महाराजांनी या इमारतीचा, या देवालयाचा पाया रचला आणि पाया मजबूत असेल, भक्कम असेल तरच त्यावर प्रचंड इमारत उभी राहते। बहिणाबाई म्हणतात की संत ज्ञानेश्वर महाराजांनी या वारकरी संप्रदाय रूपी देवालयाचा पाया भक्कम रचल्यामुळे ही वारकरी संप्रदायाची प्रचंड इमारत आज त्या भक्कम पायावरच उभी आहे। पुढे या वारकरी संप्रदायामध्ये कोणकोणत्या संतांनी कार्य केले हे सांगत असताना बहिणाबाई म्हणतात की संत नामदेवांनी या देवालयाच्या भिंती उभारून या संप्रदायाचा, या देवालयाचा विस्तार केला। संत नामदेव या भिंतीचे दगड झाले, किंकर झाले, त्यांनी या देवालयाचा गाभारा रचला। संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा भारतभर प्रसार केला हे यातून बहिणाबाईंना सांगायचं आहे। पुढे बहिणाबाईंनी संत एकनाथ महाराजांचा उल्लेख केलेला आहे। त्यांचा उल्लेख करताना बहिणाबाई म्हणतात की या वारकरी संप्रदाय रूपी मंदिराला खांबाची बळकटी संत एकनाथ महाराजांनी दिली। त्यांनी भागवत या ग्रंथाची रचना करून या मंदिराला भागवत रूपी भक्कम खांब दिला, आधार दिला। संत तुकाराम महाराज हे या मंदिराचे कळस झाले। या वारकरी संप्रदाय रूपी मंदिरावर त्यांनी कळस चढवला। वारकरी संप्रदायाला त्यांनी संपूर्ण वैभव प्राप्त करून दिले। तर या प्रकारे संत बहिणाबाईंनी ही वारकरी संप्रदाय रूपी
देवालयाची इमारत पूर्ण झालेली आहे असे सांगितले आणि पुढे त्या म्हणतात की ही इमारत देवालयाची इमारत आता पूर्ण झालेली आहे तेव्हा आपण आता यात बसून ईश्वराचे शांत चित्ताने भजन करा सावकाशपणे भजन करत बसा। तर या प्रकारे संतकृपा झाली या अभंगाचा हा भावार्थ आहे याची उजळणी आपण करून घेतली। यानंतर या अभंगावर स्वाध्याय आपण पाहूया। कवितेवर प्रश्न येतो पुढील काव्यपंक्तींचा अर्थ स्पष्ट करा। तर आपण एक काव्यपंक्ती घेतली या अभंगातील, ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया। या काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा हा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा ते एक उदाहरण दाखल आपण पाहू। सर्वप्रथम संदर्भ लिहायचा किंवा त्याला आपण प्रस्तावना म्हणू। प्रस्तुत काव्यपंक्ती वारकरी संप्रदायातील सिद्ध अवस्थेला पोहोचलेल्या संत कवयित्री बहिणाबाई यांनी लिहिलेल्या संतकृपा झाली या अभंगातील आहेत। या अभंगात वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या उभारणीत संतांनी कोणकोणते कार्य केले याचे रूपकात्मक वर्णन केले आहे। ही झाली प्रस्तावना किंवा संदर्भ। त्यानंतर अर्थ स्पष्ट करायचा आहे, वारकरी संप्रदाय रूपी मंदिराची निर्मिती कशी झाली हे सांगताना बहिणाबाई म्हणतात की या देवालयाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला। पाया मजबूत असेल तरच त्यावर प्रचंड इमारत उभी करता येते। संत ज्ञानेश्वरांनी या देवळाचा मजबूत पाया रचून देवालयाची उभारणी केली। त्यानंतर समारोप करायचा, वारकरी संप्रदायाची स्थापना संत ज्ञानेश्वरांनी केली असे संत बहिणाबाईंना यातून सुचवायचे आहे। तर या प्रकारे कवितेच्या ओळींचा अर्थ स्पष्ट करा हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। या अभंगातील अजून दोन उदाहरणं आपण घेऊ आणि या दोन काव्य पंक्तींचा संदर्भासह अर्थ स्पष्ट करा किंवा अर्थ स्पष्ट करा हा प्रश्न आपण लिहायचा आहे, पूर्ण करायचा आहे। एक तर नामा तयाचा किंकर तेने रचिले ते आवार या काव्य पंक्तींचा अर्थ स्पष्ट करायचा। त्यानंतर तुका झाला से कळस भजन करा सावकास या दोन काव्य पंक्तींचा तुम्हाला अर्थ स्पष्ट करा हा प्रश्न याचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर या कवितेवरती या अभंगावरती काही एक ते दोन ओळीमध्ये उत्तरे लिहिण्यासाठी प्रश्न आहेत, या प्रश्नांची सुद्धा आपल्याला उत्तरे लिहायची आहेत। पहिला प्रश्न, वारकरी संप्रदाय रूपी मंदिराचा पाया कोणी घातला। दुसरा प्रश्न आहे, या अभंगात बहिणाबाईंनी कोणकोणत्या संतांचा उल्लेख केला आहे। पुढचा प्रश्न आहे, वारकरी संप्रदाय रूपी मंदिरावर कळस कोणी चढविला। पुढचा प्रश्न आहे, संत एकनाथांनी वारकरी संप्रदाय रूपी मंदिराला कोणता आधार दिला। आणि शेवटचा प्रश्न आहे, संत नामदेवांनी या मंदिराच्या उभारणीत कोणते मोलाचे योगदान दिले। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे संतकृपा झाली या अभंगावरील स्वाध्याय आपण जाणून घेतलेला आहे। यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण लिहायची आहेत। धन्यवाद।